मनुष्यबळ विकास, आरोग्य, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीच्या आधारे अर्थसंकल्प सादर करण्यात आला यावर्षीचा. राज्य सरकारनं नैसर्गिक वायूवरील करामध्ये 10% कपात केली आहे. नैसर्गिक वायूचा कर 13.5% साडेतीन टक्के इतका केला जातोय. त्यामुळे राज्यामध्ये CNG आणि PNG गॅस स्वस्त होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई लगतची शहरं जलमार्गानं मुंबईला जोडण्यासाठी जलवाहतुकीवर भर देण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यामध्ये आणखी 6 नवे मेट्रो मार्ग तयार करण्यात आले आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. राज्यासाठी ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्यामध्ये आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे जलमार्गानं मुंबई आणि मुंबई लगतची शहरं जोडली जाणार आहेत. आणि नुकताच उद्घाटन करण्यात आलेला भाऊचा धक्का ते बेलापूर हा जो जलमार्ग आहे त्यावरील प्रवासी तिकीट कमी करण्यासाठीचे प्रयत्न करू असं सूतोवाच सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आले. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आणखीन एक महत्वाची, मुंबईकरांसाठीच नाही महाराष्ट्रासाठी आणखीन एक महत्वाची माहिती, CNG पाईप गॅस हा स्वस्त होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये CNG चे दर जे चढे होते त्या दरांमध्ये काहीशी कपात होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये मेट्रोचे 6 नवे मार्ग निर्माण होतील तर समृद्धी महामार्गाचा विस्तार हा नागपूरच्या पुढे जाऊन गडचिरोलीपर्यंत करण्यात येईल असंही आजच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलं. आणि विकास कामांसाठी काय तरतूद करण्यात आलेली आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून. मुंबईच्या आजूबाजूच्या भागांना जलमार्गानं जोडणार. प्रामुख्यानं यामध्ये नवी मुंबईचा भाग असेल. भाऊचा धक्का ते बेलापूर जी वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आलेली आहे त्याचे दर कमी करण्याचं सूतोवाच या अर्थसंकल्पात करण्यात आलं. पुण्यामध्ये मेट्रोचे आणखी 6 नवे मार्ग उभारणार. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा नुकताच सुरू झालाय. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार करणार. याशिवाय शिवडी नावाशेवा सागरी सेतू हा 2023 अखेरीपर्यंत सुरू करणार. 60-65% अधिक काम झालंय या महामार्गाचं असंही सांगण्यात आलंय. नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाचा 80% खर्च हा राज्य सरकार उचलणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार. तर गडचिरोलीमध्ये नवीन विमानतळ उभारण्याचाही प्रस्ताव आजच्या अर्थसंकल्पामध्ये होता. अमरावतीमध्ये नवीन टर्मिनल आणि धावपट्टीचं कामही हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय शिर्डी विमानतळासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 3000 पर्यावरणपूरक बसेस सुरू करणार असल्याची घोषणा सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. शिवाय ग्रामसडक योजनेमधून 6550 किलोमीटरचे रस्ते बांधू असंही सांगण्यात आलंय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.